अच्छा न्यूज ऑफ द डे अर्थात वादग्रस्त फेसबुक पोस्ट प्रकरणानंतर आता राज्य सरकारने उचललेल्या पावलांसंदर्भात आहे. वादग्रस्त पोस्ट ज्या पीसी वरून टाकण्यात आला त्याचा आयपी ऍड्रेस सापडल्याचं गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलंय. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनीही कठोर भूमिका घेणार असल्याचं सांगितलंय. सविस्तर बघूयात प्राईम टाइम मध्ये. शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत 31 मे रोजी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आले. लगेचच पुण्यात त्याचे पडसाद उमटले. काही गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. शहरातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला गेला. बघता बघता हे लोण पंढरपूर कोल्हापूर उस्मानाबाद पर्यंत जाऊन पोहोचलं. या प्रकरणी अखेर राज्य सरकारला आता जाग आली. सोशल मीडियातून विघातक कार्य करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलंय. या पोस्टचा आयपी ऍड्रेस सापडलेला आहे. ज्या कम्प्युटरवरून हे पोस्ट टाकण्यात आलं होतं त्याचा आयपी ऍड्रेस सापडलेला आहे आणि आरोपीला लवकरच ताब्यात घेतलं जाईल असं देखील आर आर पाटील यांनी स्पष्ट केलंय. याच पोस्टनंतर पुण्यामध्ये मोहसिन शेख नावाच्या तरुणाची जमावानं मारहाण करून हत्या केली. या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घालण्यासाठी विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय. आणि याच संदर्भात गृहमंत्री आर आर पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रिन्सिपल करेस्पॉन्डंट आशिष जाधव. आबा, पुण्यातली जी घटना घडली तिथलं जे फेसबुकचं पेज होतं ते बंद करण्यास सुद्धा राज्य सरकारला यश लवकर आलं नाही. अशा ज्या घटना होतात त्यामध्ये आपण थेट फेसबुक असेल किंवा इतर जो सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म असेल त्याच्यावर कारवाई करू शकत नाही का? सोशल मीडिया हे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला मिळालेलं एक फार मोठं वरदान आहे. या सोशल मीडियाने सगळं जग जवळ आणलंय. पण जसा कुठल्याही गोष्टीचा चांगला वापर करणारे लोक असतात तशी गोष्ट कितीही चांगली असती तर त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर करणारे लोक सुद्धा आणि समाजकंटक सुद्धा हे नेहमीच असतात. आज सोशल मीडियाचा गैरवापर करत काही समाजकंटकांनी लोकांच्या भावना दुखवतील अशी देवदेवतांची महापुरुषांची अश्लील चित्र टाकून लोकांच्या भावना भडकवण्याचं काम केलं. त्यांचा मुख्य उद्देश आहे जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणं आणि दंगली पसरवणं. ह्या समाजकंटकाचा मुख्य हेतू सामाजिक तेढ निर्माण करणं आणि दंगली पसरवणं हाच आहे. त्यासाठी ते अशा गोष्टी करतायत आणि नेमकं आपण त्याला बळी पडून रिॲक्ट होणं दंगलीमध्ये सहभागी होणं म्हणजे त्यांचा हेतू सफल करण्यासारखा आहे. त्यानंतर हे कुणी केलं त्याला सायबर ॲक्टमध्ये खूप शिक्षा आहेत की अशी पोस्ट ज्यांनी केली असे मेसेज ज्यांनी तयार केले त्यांना तर शिक्षा आहे. पण असे मेसेज जर कोण लाईक करत असेल फॉरवर्ड करत असेल तर त्या ॲक्टमध्ये कठोर शिक्षेची तरतूद आहे. आता राज्य सरकारची नेमकी अडचण अशी आहे की हे कुणी तयार केलं हे काढायला त्याचा आयपी नंबर मिळवायला आम्ही केंद्र सरकारला विनंती करायची. केंद्र सरकारने अमेरिकेला विनंती करायची आणि USA मधून त्याचा पत्ता आपल्याला मिळतो. तो ऍड्रेस मिळाल्यानंतर बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की तो फेक आहे. हॅक करून बोगस अकाउंट उघडून अशा गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे यातले आरोपी मिळायला काही वेळा वेळ लागतो. पण आज जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे हे कुणी केलं हे उपलब्ध होऊ शकतं. हे कुणी फॉरवर्ड केलं कुणी लाईक केलं हे कळू शकतं. त्यामुळे मागल्या ज्या 3-4 घटना आहेत ह्यातले आरोपी वेळ जरी लागला तर आपल्याला निश्चितपणाने मिळणार आहेत आणि यांच्यावरचे आरोप सिद्ध करायला फार पुरावे गोळा करण्याची आवश्यकता नाही. कारण एखादा चुकीचा मेसेज जर आपण पाठवला तर त्याच्यावर तो नंबर येत असतो आणि तेवढा पुरेसा पुरावा या गोष्टीसाठी आहे. त्यामुळं ह्या 2-3 दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्या आरोपींना शिक्षाही होणारच. ह्या ज्या घटना आहेत ज्यामुळं घडल्या यामुळं ज्यांनी आंदोलनं केली दंगली केल्या ज्यांनी नुकसान केलं ह्यातल्या कुणावरचाही खटला कोणत्याही किमतीला आम्ही परत घेणार नाही. नेहमी आंदोलकांच्या बाबतीमध्ये सरकारचं सहानुभूतीचं धोरण असतं पण जे लोकांचं नुकसान करतायत त्यांच्या बाबतीत कुठलंही सहानुभूतीचं धोरण असणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह आशिष जाधव IVN लोकमत मुंबई. या सगळ्या